महाराष्ट्र में गणेश उत्सव बड़े पैमाने पर होता है। नागपुर में श्री गणेश उत्सव के लिए आज रेशमबाग के कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में नागपुर जिले के सभी गणेशोत्सव मंडलों और धर्मार्थ संगठनों के पदाधिकारियों की एक संयुक्त बैठक आयोजित की गई। बैठक नागपुर शहर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार की अध्यक्षता में, मनपा आयुक्त अभिजीत चौधरी, कलेक्टर विपिन इटनकर की विशेष उपस्थिति में हुई। इस बैठक में जानकारी दी गई कि इस साल से नागपुर जिले के सभी गणेशोत्सव मंडलों को ऑनलाइन अनुमति मिलेगी, उसके लिए एक वेबसाइट भी बनाई गई है। कलेक्टर द्वारा यह जानकारी दी गई कि गणेशोत्सव मंडल की प्रतियोगिता इस वर्ष से महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित की जाएगी। इस बैठक में नागपुर पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने कहा कि गणेशोत्सव के लिए नागपुर पुलिस पूरी तरह से तैयार है। नागपुर मधील पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांची एकत्रित जी बैठक आहे ती सर्व गणेश मंडळांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर पार पडली। तिच्यामध्ये महानगरपालिकेमार्फत तसेच आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा प्रशासनामार्फत ज्या ज्या काही सूचना होत्या किंवा ज्या सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याची विस्तृत माहिती जी आहे ती आपण सर्व गणेश भक्तांना दिलेली आहे। महत्त्वाचा एक यावेळेसचा जो एक आपण मेजर चेंज केला आहे की महानगरपालिकेमार्फत एक ऑनलाईन परमिशनचं जे पोर्टल आहे ते तयार केलेलं आहे, जेणेकरून परमिशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जे काही मंडळाचे पदाधिकारी आहेत किंवा सदस्य त्यांना इकडे तिकडे जावं लागू नये वेगवेगळ्या विभागात, यासाठी ही सुविधा केलेली आहे। त्याच्यामुळे आमचा डेटाबेसही चांगला तयार होईल आणि कुठेही ऑफिसेसमध्ये हेलपाटे न मारता वेळेमध्ये जी काही परमिशन आहे ती त्यांना मिळेल। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे निर्देश आहेत त्याच्यानुसार ज्या काही विविध शुल्क आपण आकारत होतो त्याच्यामध्ये आपण जी आहे ती सूट महानगरपालिकेमार्फत यावेळेससुद्धा दिलेली आहे। तसेच जे काही आपण गणेश चतुर्थीच्या काळ म्हणजे 10 दिवसाच्या काळामध्ये ज्या काही सुविधा उपलब्ध करतो म्हणजे ज्यामध्ये खड्डेमुक्त रस्ते असतील, साफसफाई असेल, पाण्याची सुविधा आहे, इतर ज्या अनेक सुविधा आहेत त्याचीसुद्धा आम्ही माहिती दिली आणि त्या संदर्भात डिटेल अशी बैठक होऊन अधिकाऱ्यांनासुद्धा सूचना आपण दिलेल्या आहेत। गणपती उत्सव चे निमित्ताने आज संयुक्त बैठक जे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे गणपती मंडळांसोबत आणि शांतता समितीचे सदस्यांसोबत झाली होती। आमचे सर्व पोलीस स्टेशनचे, ट्रॅफिकचे, क्राईमचे अधिकारी, महानगरपालिकाचे वॉर्ड ऑफिसर्स, MSEBचे अधिकारी, PWDचे सर्व अधिकारी की आज चर्चा झाली। परवानगी, गणपती मंडळाला परवानगीचे एक नेहमीचे एक विषय असते। यावेळी महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत चांगला एक ऑनलाईन परवानगीचे पोर्टल तयार केलेले आहे आणि त्यावर लवकरात लवकर त्यांना कमीत कमी अडीअडचणींनी ही परवानगी त्यांना लवकरात लवकर मिळेल यासाठी स्थानिक प्रशासन पूर्णपणे तयार आहे। जर कोणाला ऑनलाईन अप्लाय करताना जमणार नाही तर त्यांच्यासाठी सिंगल विंडो जे वॉर्ड ऑफिसेसला आहे ते पण सुरू करण्यात आलेली आहे। जे महानगरपालिकाचे बाहेरचे क्षेत्र आहे, इतर नगरपालिका असतील किंवा ग्रामीण भाग असतील तिथे पण जर या पोर्टलली ॲप्लिकेशन झाली तर आम्ही ते आमच्याकडे ते डायव्हर्ट करणार आहे आणि ते फिजिकल ऑफलाईन रीत्याने त्यांचे पण परवानगी मिळेल। इतर सर्व जे नियोजन आहे, विसर्जनचे नियोजन असतील, विसर्जन रूट्सचे अडचण असतील, MSEB आणि इलेक्ट्रिफिकेशन, इलेक्ट्रिक कनेक्शनचे विषय असतील, सर्व प्रकारचे विषयावर विस्तृत चर्चा झाली आणि स्थानिक प्रशासन अत्यंत चांगले वातावरणात गणपती उत्सव साजरा होतील यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे, तयार आहे आणि गणपती मंडळांसोबत आमचे आणि प्रशासनाचे सर्व डिपार्टमेंट्सची एक चांगली एक इंटरॅक्शन, एक कम्युनिकेशन चॅनल्स सुरू झालेली आहे आणि ते आम्ही आम्हाला विश्वास आहे की यावेळी पूर्ण हे सण उत्सव सगळे शांततेत साजरा होईल। सर, आपले किती फोर्स असणार आहे सज्ज या सगळ्या? रात 10 बजे तक लाउड स्पीकर बजाने की इजाजत है और रात 12 बजे तक इस इजाजत को बढ़ा दिया गया है। मनपा आयुक्त अभिजीत चौधरी द्वारा जानकारी देते हुए कहा गया कि POP की ये मूर्तियां अभी भी नागपुर में बड़ी संख्या में बिक्री है और मनपा प्रशासन इस पर कार्रवाई कर रहा है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।